बातमी आहे शिर्डीतून भाविकांची गैरसोय होऊ नये म्हणून शिर्डी बंद अखेर मागे घेण्यात आलाय. ग्रामसभेत काल याची घोषणा करण्यात आली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी केलेल्या आवाहनाचा सन्मान करत बंद मागे घेण्यात आल्याचं यावेळी जाहीर करण्यात आलं. साईबाबांच्या जन्मस्थळाच्या वादातून पुकारण्यात आलेल्या बंदची दखल मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी घेतली. मुख्यमंत्र्यांनी या प्रकरणी आज बैठकही बोलावली आहे. स्थानिक लोकप्रतिनिधी आणि ग्रामस्थ प्रतिनिधींसोबत आज मुंबईत बैठक होणार आहे. आमदार राधाकृष्ण विखे पाटील हे देखील या बैठकीला उपस्थित राहणार असल्याची माहिती आहे. साईबाबांच्या जन्मस्थळावरून निर्माण झालेला वाद नक्कीच मार्गी लागेल असं आश्वासन धनंजय मुंडे यांनी दिलंय. यावर योग्य ते संशोधन होईल असंही ते म्हणाले. यामध्ये कोणत्याही प्रकारचं राजकारण होऊ नये आणि येऊ नये असं आवाहन देखील मुंडेंनी केलं. सत्ता स्थापनेचा प्रस्ताव शिवसेनेनं 5 वर्षांपूर्वीही दिला होता असा गौप्यस्फोट काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाणांनी केलाय. 2014 विधानसभा निवडणुकीनंतर शिवसेना आणि राष्ट्रवादी माझ्यामध्ये सत्ता स्थापनेचा प्रस्ताव घेऊन आले पण मी तो लगेचच धुडकावला असं चव्हाण यांनी सांगितलं. आताही सोनिया गांधी फार उत्सुक नव्हत्या पण चर्चांच्या अनेक फैऱ्या झडल्यावर त्यांनी अखेर अनुकूलता दर्शवली असं पृथ्वीराज चव्हाणांनी सांगितलं. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आज पुण्याच्या दौऱ्यावर आहेत. यावेळी पवार साखर परिषदेत सहभागी होणार आहेत. दरम्यान शरद पवार या कार्यक्रमात काय बोलतील याकडे साऱ्यांचं लक्ष लागलंय. भाजपचे कार्याध्यक्ष JP नड्डा यांची आज पूर्ण वेळ अध्यक्ष म्हणून निवड होणार आहे. आज दुपारी 2:30 अध्यक्षपदाची अंतर्गत निवडणूक होईल. सकाळी 10:30 नड्डा आपला अर्ज भरतील पण इतर कुणी अर्ज भरण्याची शक्यता नगण्य असल्यानं नड्डांची निवड बिनविरोध होणं जवळपास निश्चित आहे. राज्य सरकारची मानसिकता काम न करण्याची आहे अशा शब्दात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी ठाकरे सरकारवरती टीका केली आहे. पैशांची कमी नाही पण नकारात्मकता आहे, निर्णय घेण्याची हिंमत नाही असंही गडकरी म्हणाले. दुसरीकडे नितीन गडकरी यांनी क्रिकेटच्या मैदानावरती बॅटिंग करत चौफेर फटकेबाजी केली. क्रीडा महोत्सवाअंतर्गत आयोजित क्रिकेट स्पर्धेदरम्यान नितीन गडकरींनी छत्रपती नगर मैदानावरती उपस्थिती लावली. यावेळी गडकरींनी बॅट हातात घेऊन तरुणांसोबत क्रिकेट खेळण्याचा आनंद लुटला. नाशिकच्या पालकमंत्रीपदाची जबाबदारी स्वीकारल्यानंतर छगन भुजबळ यांच्या उपस्थितीत जिल्हा नियोजन समितीची पहिलीच बैठक काल पार पडली. यावेळी छगन भुजबळ यांनी अधिकाऱ्यांची चांगली शाळा घेतली. कोट्यवधी रुपयांचा निधी मंजूर असताना कामं का होत नाहीत असं म्हणत भुजबळांनी 10 दिवसांचा अल्टिमेटम अधिकाऱ्यांना दिलाय. 5 वर्षांपासून महिला बालकल्याण विभागात रिक्त असलेल्या अंगणवाडी सेविका आणि अंगणवाडी मदतनीस या जागा भरण्यास महिला बालकल्याण मंत्री यशोमती ठाकूर यांनी मान्यता दिली आहे. यामध्ये 6,500 रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. गेल्या अनेक वर्षांपासून अंगणवाडी केंद्र हे भाड्याच्या इमारतीत असून या भागात सुद्धा वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आलाय. येत्या 2 वर्षात मुंबईतल्या इंदू मिल इथं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं भव्य स्मारक निर्माण होणार असं आश्वासन राज्यमंत्री संजय बनसोडे यांनी दिलंय. लातूरमध्ये संजय बनसोडे यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी ते बोलत होते. धनंजय मुंडे यांनी मावळमध्ये आपल्या मतदारांचे आभार मानले. देहू रोड इथं आभार मेळावा कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. पुणे पिंपरी आणि मावळमध्ये बीड जिल्ह्यातील अनेक लोक नोकरी धंद्यासाठी स्थलांतरित झाले. पंकजा मुंडे यांनी मला शुभेच्छा दिल्याचा मला मनापासून आनंद झालाय अशी भावना धनंजय मुंडे यांनी व्यक्त केली. उशिरा का होईना पण गहिनाथ गडावरती त्यांना मला शुभेच्छा देण्याची सद्बुद्धी मिळाली असा टोमणाही यावेळी धनंजय मुंडेंनी लगावला. मंगेश वाळके या विद्यार्थ्यानं लिहिलेल्या निबंधामुळे मी व्यथित झालो अशी भावना धनंजय मुंडेंनी व्यक्त केली. दरम्यान सामाजिक न्याय विभागाच्या योजना या कुटुंबाला देण्याचे आदेशही दिल्याचं धनंजय मुंडेंनी सांगितलं. गेली 15 वर्ष घाटकोपरच्या शांतीसागर पोलीस वसाहतीच्या पुनर्वसनाचा प्रश्न रखडला होता. गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी हा प्रश्न अवघ्या 15 मिनिटात सोडवलाय. येत्या बुधवारी वसाहतीच्या पुनर्विकासाची वर्क ऑर्डर जारी करण्यात येणार आहे. रविवारी त्यांनी शांतीसागर पोलीस वसाहतीची पाहणी केली आणि त्यानंतर हा निर्णय घेतला. गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड आणि राज्यमंत्री अब्दुल सत्तार हे आज सिल्लोड इथं आयोजित केलेल्या
सुधारित नागरिकत्व कायद्याविरोधातल्या मोर्चात सामील होणार आहेत. तर चंद्रपूरचे पालकमंत्री विजय वडेट्टीवार हे देखील CAA आणि NRC विरोधी आंदोलनात सहभागी होणार आहेत. बुलडाण्यात अन्न आणि औषध प्रशासन मंत्री डॉ राजेंद्र शिंगणे यांच्या नागरी सरकारच्या रॅलीमध्ये महाविकास आघाडीच्या नेत्यांनी पाठ फिरवल्याचं पाहायला मिळालं. शहरात लागलेल्या बॅनरवरती शरद पवार वगळता महाविकास आघाडीच्या एकाही नेत्याचा फोटो नसल्यानं शिवसेना आणि काँग्रेसच्या नेत्यांमध्ये नाराजी असल्याची चर्चा आहे. अमरावतीत महिला बालविकास मंत्री यशोमती ठाकूर यांनी बालकांना पोलिओ डोस पाजला. रुग्णालयात यावेळी पल्स पोलिओ संदर्भात असलेली अंधश्रद्धा दूर व्हावी यासाठी पथनाट्य सादर करण्यात आलं. पालकमंत्र्यांनी पथनाट्याचं सादरीकरण करणाऱ्या महिलांचं कौतुक केलं. चंद्रपूर शहरातील झी बाजार या दुकानाला रात्री भीषण आग लागली. आग विझवण्याचे प्रयत्न अजूनही सुरू आहेत. झी बाजार हे कपडे खेळणी आणि गृहोपयोगी वस्तूंचं मोठं दुकान होतं. हिंगोली जिल्ह्यात 108 रुग्णवाहिका व्यवस्थित सेवा देत नसल्याची बातमी News18 लोकमतनं दाखवली होती. या प्रकरणी तात्काळ खुलासा करण्याची मागणी आता करण्यात आली आहे. भारत विकास ग्रुप कंपनीच्या जिल्हा व्यवस्थापकानं खुलासा सादर न केल्यास कारवाई करण्याचा इशारा डॉ किशोर श्रीनिवास यांनी दिला आहे. CAA आणि NRCच्या समर्थनार्थ लोकाधिकार मंचद्वारे नेर पिंगळाई इथं भव्य रॅलीचं आयोजन करण्यात आलं होतं. या कायद्यातील बारकावे लोकांच्या लक्षात आणून देण्याच्या उद्देशानं तसंच कायद्याविषयी लोकांमध्ये असलेले गैरसमज दूर करण्यासाठी या रॅलीचं आयोजन करण्यात आलं. 350 फूट लांबीचा राष्ट्रध्वज या रॅलीचं मुख्य आकर्षण होता. अखिल भारतीय विद्यार्थी परिषद शाखेच्या वतीनं विद्यार्थी आणि तरुणांमध्ये राष्ट्रप्रेम जागृत करण्यासाठी तिरंगा रॅलीचं आयोजन करण्यात आलं. अंबाजोगाई तालुक्यातील घाट नांदूरमध्ये रॅली काढण्यात आली. यावेळी 444 फूट लांबीच्या तिरंग्याची मुख्य मार्गावरून पदयात्राही काढण्यात आली. अमळनेरमधील मारवड भागामध्ये पंचायत समिती गटविकास अधिकाऱ्यांनी गाव हगणदारी मुक्त करण्यासाठी कंबर कसली आहे. पंचायत समितीनं 3 बँड मॉर्निंग पथक स्थापन केली आहेत. गावोगावी उघड्यावरती शौचाला जाणाऱ्यांना पकडून त्यांच्यावरती गुन्हे दाखल करण्यात येतात. या अंतर्गत आतापर्यंत 91 जणांवरती गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. चंद्रपुरात शहरवासियांना एका बाजूला पाणी टंचाईचा सामना करावा लागतोय तर दुसरीकडे महापालिकेचं दुर्लक्ष होत असल्यामुळे पाणी वाया जात असल्याचं चित्र समोर आलंय. घुटकाळा परिसरामध्ये गळतीमुळे मोठ्या प्रमाणात टाकीतून पाणी वाया जाते आणि गळतीमुळे टाकीलाही धोका निर्माण झालाय. याकडे प्रशासनाचं दुर्लक्ष होत असल्याचा आरोप स्थानिकांनी केलाय. जळगावच्या मुक्ताईनगरच्या वडोदा वनक्षेत्रात अवैध वृक्षतोड आणि अतिक्रमण करणाऱ्या 43 महिलांपैकी 17 महिलांची थेट तुरुंगात रवानगी करण्यात आली आहे. या महिलांना मुक्ताईनगर न्यायालयात हजर करण्यात आलं. त्यांची वनकोठडी संपल्यानंतर त्यांना जळगाव कारागृहात पाठवण्याचे आदेश मुक्ताईनगर न्यायालयानं दिलेत. भंडारा गोंदिया राज्य महामार्गाचं काम गेल्या 2 वर्षांपासून कासव गतीनं सुरू आहे आणि याचा फटका या दोन्ही जिल्ह्यातील नागरिकांना बसतोय. या ठिकाणी वारंवार अपघातही होत आहेत. लोकप्रतिनिधींनी या प्रकरणी मौन बाळगल्यानं नागरिक आश्चर्य व्यक्त करत आहेत. आतापर्यंत अपघातात 4 जणांनी आपला जीवही इथं गमावलाय. गुहागर कुणबी समाजोन्नती संघाच्या वतीनं सामाजिक परिषदेचं आयोजन काल करण्यात आलं. कुणबी समाजावरती होत असलेल्या अन्यायाच्या विरोधात आवाज उठवण्याच्या दृष्टीनं पावलं उचलण्यावरती चर्चा करण्यात आली. आगामी काळात होणारी जनगणना होत असताना जातीनिहाय व्हावी अशी मागणी करणारा ठराव देखील या परिषदेत मांडण्यात आला. प्राचार्य डॉ विठ्ठल वाघ यांचा अमृत महोत्सव अकोल्यात मोठ्या उत्साहात पार पडला. या कार्यक्रमाला नामवंत कवींची उपस्थिती लाभली. या कार्यक्रमात डॉ वाघ यांच्या लेखनाचा साहित्य पंढरीचा विठ्ठल या ग्रंथाचं प्रकाशन देखील करण्यात आलं. या कार्यक्रमाला केंद्रीय मंत्री संजय धोत्रे आणि दिग्दर्शक राजदत्त आणि नागपूर महाराष्ट्र टाइम्सचे संपादक श्रीपाद अपराजित हे देखील उपस्थित होते. सासवड इथं डॉ आंबेडकर विचार साहित्य संमेलन पार पडलं. या संमेलनाचे अध्यक्ष उचल्याकार लक्ष्मण गायकवाड यांनी CAA आणि NRC कायद्यावरती परखड मत व्यक्त केलं. तर दलित हा शब्द काढून टाकण्याचा शासनाचा प्रयत्न असल्याचाही आरोप त्यांनी केलाय. मराठी साहित्य संमेलनाला निमंत्रण न दिल्यानं त्यांनी या कार्यक्रमात खंतही बोलून दाखवली.
जालन्यात दख्खन प्रतिष्ठानतर्फे आयोजित 2 दिवसीय शिवकालीन शस्त्रांच्या प्रदर्शनाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळतोय. या प्रदर्शनात शिवकालीन मराठा तलवार, वाघनख, भाले, ढाली, कटार यासह दुर्मिळ शस्त्रांचा साक्षीदार होण्याची संधी शहरवासियांना मिळाली आहे. या प्रदर्शनाला मोठा प्रतिसाद मिळतोय. मुंबईतल्या सेंट जॉर्ज रुग्णालय हे मुंबई शहरात स्वच्छतेमध्ये अव्वल आलं असून यासाठी मुंबई महापालिकेकडून रुग्णालयाला गौरवण्यात आलंय. मुंबई महापालिकेनं मानपत्र आणि 1 लाखांचा धनादेश दिलाय. यावेळी पर्यटन आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे आणि मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर उपस्थित होते. स्वच्छता सर्वेक्षण 2020 साठी भिवंडीच्या महापौर प्रतिभा पाटील, आयुक्त डॉ प्रवीण आष्टीकर यांनी कंबर कसली आहे. शहरात सगळीकडे स्वच्छता अभियान राबवण्यात येत आहे. या सर्वेक्षणासाठी शहरातील मुख्य रोडवरती असलेल्या भिंतीवर स्वच्छतेचे धडे देणारी चित्र काढून रंगरंगोटीचं काम मोठ्या जोरात सुरू आहे. अंबरनाथ शहरातून जाणाऱ्या कल्याण बदलापूर महामार्गावरती 2 वेगवेगळ्या अपघातांमध्ये 5 जण जखमी झालेत. नुकत्याच काँक्रीटीकरण झालेल्या रस्त्यावरून कार उलटून पतीपत्नीसह 2 मुलं जखमी झाली तर इथून काही अंतरावरती 2 ट्रकची समोरासमोर धडक होऊन चालक गंभीर जखमी झाला. बोईसर खैरा फाटक पुलाजवळ रेल्वे रूळ ओलांडताना मालगाडीनं 3 जणांना उडवल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. अपघातात आईसह 2 लहान मुलांचा जागीच मृत्यू झालाय. यात 8 महिन्यांचं बाळ आणि 4 वर्षाच्या मुलीचा समावेश आहे. घरगुती गॅसनं पेट घेतल्यानं घरातील वस्तू जळून खाक झाल्याची घटना सेनगाव तालुक्यातील आजेगाव इथं घडली आहे. लक्ष्मण पातळे यांच्या घरी सिलेंडरनं पेट घेतला. या घटनेत सुदैवानं कोणतीही जीवितहानी झाली नाही. मालेगावच्या घोडेगाव इथल्या यात्रेत फुग्यात हवा भरणाऱ्या सिलेंडरच्या स्फोटात जखमी झालेल्या विद्यार्थिनीचा मृत्यू झालाय. शुभांगी पवार असे या विद्यार्थिनीचं नाव आहे. 16 डिसेंबर रोजी यात्रेत फुग्यात हवा भरताना गॅस सिलेंडरचा स्फोट झाला होता. यावेळी एका मुलीचा जागीच मृत्यू झाला होता तर 6 मुलं जखमी झाली होती. पंढरपूरच्या मंगळवेढा तालुक्यात एका तरुणानं आत्महत्या केली आहे. उचेठाण गावात ही घटना घडली आहे. बापू लोखंडे असं या 25 वर्षीय तरुणाचं नाव आहे. या प्रकरणी पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे. नागपुरातील विदर्भ क्रिकेट असोसिएशनच्या मैदानावर न्यायाधीश 11 विरुद्ध ऍडव्होकेट 11 यांच्यामध्ये क्रिकेट सामना पार पडला. या सामन्यात जजेस 11 कडून फलंदाजी करताना देशाचे सरन्यायाधीश शरद बोबडे यांनी 30 चेंडूत 18 धावा केल्या. परदेशातून आलेल्या जागतिक पातळीच्या स्पर्धकांचा लोणावळ्यात चित्तथरारक सराव सध्या सुरू आहे. नागफणी कडा इथं जागतिक विश्वविक्रमासाठी देशविदेशातील स्पर्धक सरावासाठी दाखल झाले. स्पर्धक हायलाईन या खेळाचा सराव करताना इथं दिसत आहे. 200 रुपये जास्तीचा भाव देऊन खामगाव तालुक्यातील ज्ञानगंगापूर इथल्या कापूस उत्पादकांना गंडा खालू पाहणाऱ्या व्यापाऱ्याचा डाव शेतकऱ्यांनी उधळून लावलाय. बाळापूर तालुक्यातील व्यापाऱ्याचा सतर्क शेतकऱ्यांनी डाव उघडकीस आणलाय. या प्रकरणी दोषी व्यापाऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल करावा अशी मागणी आता शेतकरी संघटनेतर्फे करण्यात येत आहे. वाशिममधल्या तरहाळा गावात श्रमदानातून वनराई बंधारा बांधण्यात आलाय. साळुंकाबाई राऊत महाविद्यालयाच्या वतीनं राष्ट्रीय सेवा योजनेच्या विशेष शिबिराच्या माध्यमातून या बंधाऱ्याची निर्मिती करण्यात आली. तब्बल 750 सिमेंटच्या गोण्यांमध्ये माती भरून हा बंधारा निर्माण करण्यात आलाय. बारामतीच्या माळेगाव इथं कृषी विज्ञान केंद्राच्या कृषी प्रदर्शनात हिरव्या रंगाची, पिवळ्या रंगाची आणि नारंगी रंगाची ढोबळी मिरची पाहायला मिळाली. त्याचबरोबर या प्रदर्शनात पांढऱ्या रंगाच्या फ्लॉवर बरोबरच जांभळ्या रंगाचा आणि पिवळ्या रंगाचा फ्लॉवर देखील आकर्षणाचा विषय ठरला. बारामतीच्या माळेगावात कृषी विज्ञान केंद्रानं कृषी प्रदर्शनाचं आयोजन केलं होतं. यावेळी शेतकऱ्यांचं उत्पादन दुप्पट व्हावं या उद्देशानं शेततळ्यातील मच्छीपालन आणि त्यावरती कुक्कुटपालन कसं केलं जातं हे दाखवण्यात आलं. शेततळ्यात कुक्कुटपालन केल्यास शेतकऱ्यांना दुहेरी उत्पादन घेण्यात मदत होणार आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही त्र्यंबकेश्वर इथं निवृत्तीनाथ महाराज यात्रोत्सव होणार आहे. पालकमंत्री छगन भुजबळ इथं शासकीय पूजा करतील. टाळ मृदुंगाचा गजर करत यासाठी संपूर्ण महाराष्ट्रभरातून दिंड्या त्र्यंबकेश्वरमध्ये दाखल होणार आहेत. यावेळी मोठ्या संख्येनं या दिंड्यांमध्ये वारकरी देखील सामील होतील.
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आज आपला उमेदवारी अर्ज भरणार आहेत. यासाठी रोड शोचंही आयोजन करण्यात आलंय. वाल्मिकी मंदिर मार्गापासून हनुमान मंदिरापर्यंत रोड शोचं आयोजन केलं गेलंय. सकाळी 10 वाजता या रोड शोला सुरुवात होईल. आंध्र प्रदेश विधानसभेचं विशेष अधिवेशन आजपासून सुरू होतं. या अधिवेशनात जगनमोहन रेड्डी सरकार आणखी एक मोठा निर्णय घेण्याची शक्यता वर्तवली जाते आहे. त्यामुळे हे अधिवेशन वादळी ठरण्याची चिन्ह आहे. उत्तराखंडमधल्या रेल्वे स्थानकांवरचं नाव आता उर्दूमध्ये नाही तर संस्कृत भाषेत लिहिलेलं दिसणार आहे. रेल्वे प्रशासनानं हा निर्णय घेतलाय. त्यामुळे लवकरच उत्तराखंडमधल्या स्थानकांची नावं आपल्याला संस्कृत भाषेत पाहायला मिळतील. बातमी क्रिकेट जगतातून. हेटमॅन रोहितची दमदार शतकी खेळी आणि रन मिशन विराटच्या अर्धशतकी खेळीच्या जोरावर टीम इंडियानं बलाढ्य कांगारूंवरती दणदणीत विजय मिळवलाय. अखेरचा सामना जिंकत टीम इंडियानं ऑस्ट्रेलियाविरुद्धची मालिका जिंकली आहे. 7 गडी राखून भारतानं अखेरचा सामना जिंकलाय. दुसरीकडे क्षेत्ररक्षणात आपण सुधारणा केल्याचं यजुवेंद्र चहलनं रोहित शर्मा आणि कुलदीप यादवला सांगितलं. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या वन डेमध्ये चहलनं उत्कृष्ट असे थ्रो करत आपल्या क्षेत्ररक्षणाची कामगिरी दाखवून दिली. दरम्यान कुलदीप यादवनं चहलचा एक थ्रो सोडल्यामुळे खेळाडू बाद झाला नसल्याचंही कबूल केलं. रोहितच्या प्रश्नाला चहलनं यावेळी उत्तरं दिली. दक्षिण आफ्रिकेत सुरू असलेल्या अंडर 19 वर्ल्ड कपमध्ये भारतानं आपल्या पहिल्याच सामन्यात श्रीलंकेला पराभवाची धूळ चारली आहे. 90 धावांनी भारतानं विजय मिळवलाय. भारतानं दिलेल्या 297 धावांच्या आव्हानांचा पाठलाग करताना श्रीलंकेला फक्त 207 धावा करण्यात यश आलं. भारताच्या पुरुष हॉकी संघानं FIH प्रो लीग हॉकीमध्ये दुसऱ्या लढतीत नेदरलँड्सला पेनल्टी शूटआउटमध्ये 3-1 अशी धूळ चारत 2 गुणांची कमाई केली आहे. भारतानं शनिवारी नेदरलँड्सवरती 5-2 असा धक्कादायक विजय मिळवला होता. त्यामुळे 2 सामन्यांद्वारे भारतानं गुणतालिकेत एकूण 5 गुण मिळवलेत.